तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी, पाहूयात विशेष बातमी। अटल भूजल योजना चित्ररथाचा शुभारंभ। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या अटल भूजल या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथाच्या संचलनाचे आयोजन करण्यात आले। केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना ही राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील भूजल पातळीत सातत्याने घट होत चाललेल्या खानापूर, कवठे, महांकाळ, जत, तासगाव या तालुक्यातील एकूण 92 गावांचा समावेश आहे। अटल भूजल योजनेबाबत लोकजागृती व्हावी याकरिता भूजल विभागाचे राज्य संचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणेतून राज्यभर चित्ररथाचे संचलन करण्यात येत आहे। दिनांक 10 जुलै रोजी सांगली जिल्ह्यामध्ये या चित्ररथाचे आगमन झाले। दिनांक 11 जुलै रोजी विटा येथे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रांत अधिकारी संतोष भोर, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, तहसीलदार श्री ऋषिकेश शेळके, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सांगली कार्यालयाचे यांत्रिकीय अभियंता निलेश जाधव, आवेदक श्री फकाटकर आदी उपस्थित होते। यावेळी आमदार अनिल बाबर यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या। अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जल व्यवस्थापन बळकट करण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला आहे। खानापूर समवेत तासगाव, कवठे, मंकाळ, जत या तालुक्यातील गावांमध्ये सदर चित्ररथच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे। या योजनेचा हा सुरुवातीचा टप्पा असून तेथून पुढे लोकसहभागातून गावांचा जलसुरक्षा आराखडा बनवणे, अभिसरणातून विविध यंत्रणाशी संबंधित जलसंधारणासाठी व पाणी बचतीच्या उपाययोजनांची कामे हाती घेणे आणि गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत। बिग टीव्ही न्यूज साठी कुपवाड प्रतिनिधी।